नमस्कार, अस्सलाम वालेकुम, आदाब। मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं सैफ न्यूज लाइव। आइए देखते हैं आज की खास खबर। दोस्तों, आज 11 मई, आज के दिन मीरा भाईंदर वसई विरार पुलिस आयुक्तालय की हद में एक नए पुलिस स्टेशन मांडवी पुलिस स्टेशन का उद्घाटन हुआ। जैसा कि आप सभी जानते हैं कि पिछले साल 2020 में अक्टूबर में मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालय का गठन हुआ था। तब से मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालय की हद में पहले की अपेक्षा और कुछ पुलिस स्टेशन बढ़ाए गए। उसी क्रम में मांडवी विरार के मांडवी में एक नया पुलिस स्टेशन की स्थापना हुई, जिसका उद्घाटन आज महाराष्ट्र राज्य के DGP रजनीश सेठ के हाथों हुआ। इस कार्यक्रम में पालघर जिला के सांसद, बोईसर विधायक, पुलिस कमिश्नर मीरा भाईंदर और पुलिस के आला, पुलिस महकमे के आला अधिकारी DCP बाकी लोग मौजूद थे। वसई विरार महानगर पालिका आयुक्त भी मौजूद थे इस कार्यक्रम में। आपको बता दें कि ये जो नया पुलिस आयुक्त पुलिस स्टेशन बना है अभी मांडवी में, इस पुलिस स्टेशन में 2 पुलिस इंस्पेक्टर, 2 API सहायक पुलिस इंस्पेक्टर, 2 PSI, ऐसे 6 अधिकारी और उसके अलावा 50 से अधिक अमलदार रहेंगे। इसी तरह की इसी संरचना रहेगी। आज के इस कार्यक्रम में शामिल हुए महाराष्ट्र राज्य के DGP रजनीश सेठ ने क्या कुछ कहा, वो सुनिए आप आगे वीडियो में। अभी के लिए इतना ही, नमस्कार। सर, काय सांगणार की आज मांडवी पोलिसांचं उद्घाटन झालं आहे पोलीस ठाण्याचं, एक महत्त्वाचं पोलीस ठाणे आहे जे की मुंबई अहमदाबाद महामार्गावर आहे। हा जे मांडवी पोलीस स्टेशन निर्माण झालं आहे, त्याची निर्मिती आणि ह्याचं उद्घाटन आज आहे। या पोलीस स्टेशनची गरज होती, इकडच्या लोकांना विरार पोलीस स्टेशनला जायला लागत होता, इकडे फक्त आउटपोस्ट होता। मला सांगण्यात आलं की ब्रिटिश काळात अगोदर मांडवी हे पोलीस स्टेशन होतं आणि विरार आउटपोस्ट होता, नंतर काय कारणामुळे विरार पोलीस स्टेशन झालं आणि मांडवी आउटपोस्ट झालं। आता हे पोलीस स्टेशन निर्माण झाल्यामुळे इकडे नक्कीच आमचे अधिकारी कर्मचारी चांगल्या प्रकारे काम करतील, लोकांची जे काही तक्रारी आहे व्यवस्थित त्यामध्ये दखल घेतील, इथं कायदा व सुव्यवस्था आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवतील। सर, मांडवी पोलीस ठाण्याअंतर्गत रेतीचा मोठ्या प्रमाणामधले बंदर आहे, यावरती आपण सुद्धा आता सांगितलं की त्याच्यावर वचक असणार, दातेसाहेबांनी सुद्धा यावर चांगल्या प्रकारे नियंत्रण आणलं, पण आणखीही याच्या पुढे कशा पद्धतीनं ही कारवाई असेल? जसं मी माझ्या भाषणात सांगितलेलं आहे की जे गुन्हेगार वृत्तीचे लोक आहे आणि जे अशा प्रकारे काम करतात त्यांच्यावर वचक ठेवणं पोलिसांचं काम आहे, आणि कोणी कोणत्या अशा प्रकारचे असामाजिक कार्य करत असतील तर त्यांच्यावर पोलीस आवश्यक ती कारवाई नक्कीच करेल। सर, मुंबईमध्ये NIAकडून मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू आहे, आज आंतरराष्ट्रीय टेररिस्टवर त्यांची कारवाई सुरू आहे, काय सांगायचं? NIAचे कारवाईबद्दल आम्ही काही सांगू शकत नाही, त्यांच्या कारवाईबद्दल आपल्याला NIAला विचारायला आहे। सर, आपण देखील आज कर्मचाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत, मी माझ्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिलेली आहे। तसेच मी त्यांना सांगितलेलं आहे की आपलं जे काम पारदर्शकपणे व्यवस्थितरित्या असायला पाहिजे, लोकांची तक्रारी व्यवस्थित दखल घ्यायला पाहिजे, आणि आलेल्या तक्रारदार यांनी पोलीस स्टेशनकडून समाधानी होऊन जायला पाहिजे। सर, हा जो भाग आहे मांडवी पोलीस ठाण्याअंतर्गत, हा दुर्गम भाग आहे, ह्या दुर्गम भागामध्ये ठाणे मुंबईसारख्या शहरातून क्रिमिनल गुन्हे करून काही शव आणून टाकतात, तर आपलं नवीन पोलीस स्टेशन झाल्यामुळे तिथे पोलिसांना काय सुविधा मिळेल की जे अतिशय दुर्गम भागापर्यंत पोहोचू शकतो? कोणताही दुर्गम भाग असू द्या, पोलिसांचं काम आहे की त्यांना तिकडे जाऊन जर काही शव मिळालेलं आहे किंवा काही घटना घडली आहे त्यामध्ये तक्रारीमध्ये दखल घेऊन गुन्हे जे घडलेले आहेत त्यांच्या
तपास करूँ। हमारे चैनल सेफ न्यूज लाइव पे अपने व्यापार एवं सेवा से संबंधित विज्ञापन हेतु मोबाइल नंबर 7385952786 अथवा 7738267786 पर संपर्क करें।